अंजली दमाने यांनी एकनाथ खडसेंच्या विरोधात उपोषणास्त्र उगारलेलं आहे. एकनाथ खडसेंना राजीनामा घ्यावा मुख्यमंत्र्यांनी, नाहीतर उपोषण सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा अंजली दमाने यांनी घेतलेला आहे. अंजली दमाने यांनी एकनाथ खडसेंवरती आरोप केलेला आहे. एकनाथ खडसेंच्या जावयाची लिमोझिन ही अवैध आहे. त्याचसोबत उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे सिंचन प्रकल्प झाले त्या सिंचन प्रकल्पाचे देखील किकबॅक्स एकनाथ खडसेंना मिळाले असा आरोप करण्यात येणार आहे. त्यामुळे उपोषणाला अंजली दमाने यांनी सुरुवात केलेली आहे. मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये सध्या अंजली दमाने यांचं उपोषण सुरू आहे. खडसेंनी राजीनामा द्यावा आणि 6 महिन्यामध्ये या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. थेट जाऊया आपण आझाद मैदानामध्ये, ज्या ठिकाणी आमचा प्रतिनिधी हेमंत बिरजे उपस्थित आहे. हेमंत, अंजली दमाने तुझ्यासोबत आहेत, काय नक्की त्या ठिकाणची सध्या परिस्थिती आहे? कारण अंजली दमाने आणि एकनाथ खडसेंचे समर्थक हे आमने सामने येण्याची शक्यता आहे आझाद मैदानमध्ये. नक्कीच मयांक, अंजली दमाने यांचं उपोषण सुरू झालं आहे आणि बाजूलाच एकनाथ खडसेंचं समर्थकांनी पंडाल लावलेलं आहे. 2 वाजल्यापासून तिकडे एकनाथ खडसेंचे समर्थक तिकडे आपलं आंदोलन सुरू करणार आहेत. आमच्याबरोबर अंजली दमाने आहेत. आमने सामनेचा सामना आहे. नेमका काय आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात आपण लढत आहे? खडसे कुठेतरी दबाव करत आहेत. नाही, त्यांनी दबाव किती का करेना आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही. खरं तर या कन्फ्रंटेशनची गरजही नव्हती, पण जेव्हा मी प्रेस कॉन्फरन्समध्ये अनाऊन्स केलं त्याबरोबरच त्यांनी येऊन आझाद मैदान बुक करून टाकलं. आणि आता मला आधी असं सांगितलं गेलं होतं की काही 4 तासाचंच आहे, पण आता जो बोर्ड लावला आहे तो मात्र इनडेफिनेट आहे. तर कुठे ना कुठे त्यांना असं त्यांचा फ्लेक्सिंग ऑफ मसल्स करायचं असेल, मी त्या काळात जर आता 2 ते 6च असेल तर मी आपल्या सगळ्या माझ्या मित्रमंडळी जी आलेली आहे त्यांना सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही बाहेर थांबा, मी तिथे फक्त एकटी बसणार आहे. कारण एकटीसुद्धा मी त्यांना बहुतेक पुरून उरेन. तर हे जे सगळे जे दबाव करण्याचा प्रयत्न करतात, हेमंत कवांदेंबरोबर पण जे त्यांनी केलं तसे प्रकार करू नका, आम्ही त्याला बिलकुल घाबरणार. मुख्यमंत्र्यांशी आपला संवाद सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकडे आज तुम्ही वर्षा बंगल्यावर जाणार होता, अण्णांशी भेट झाली होती, या नेमका मजामध्ये मुख्यमंत्र्यांशी कुठे संवाद थांबलाय? बिलकुल, मी मुख्यमंत्र्यांशी माझा कुठल्याही प्रकारचा संवाद नाही, मला त्याच्यात बिलकुल इंटरेस्ट नाही. कालच मला ते पोलीस म्हणाले की तुम्हाला हवं असेल तर तुमची भेट घडवतो वगैरे. म्हटलं मी त्यांना भेटून काय करणार. माझ्या मागण्या सरळ सरळ आहेत की त्यांचा राजीनामा हा त्यातली पहिली बाब आहे. त्या व्यतिरिक्त इन्क्वायरी झाली पाहिजे 6 महिन्यात. 6 महिन्यात ट्रायल झालं पाहिजे. इन्क्वायरी जी मॉनिटरिंग जे आहे ते हायकोर्टांच्या जजेस थ्रू झालं पाहिजे, रिटायर्ड जजेस थ्रू. आणि हे जर होत असेल तर ठीक आहे, नाहीतर मला हे जर लिहून दिलं तर ठीक आहे, नाहीतर मी माझं अनशन चालूच ठेवेन. उपोषणाला अण्णांनी समर्थन दिले का? आणि अण्णा पंतप्रधानांशी आणि मुख्यमंत्र्यांशी बोलणार होते असं तुमच्याशी अण्णांनी म्हटलेलं आहे. बिलकुल, मी त्यांना काल जेव्हा पेपर्स दाखवले अण्णा बघून अतिशय शॉक्ड होते. कारण त्यांनी इलेक्शन ॲफिडेव्हिटमध्ये किती ठिकाणी खोटं बोललं आहे, जमिनी दाखवल्या नाही आहेत, काही इरिगेशन कॉन्ट्रॅक्टर्सनी त्यांना संत मुक्ताई साखर कारखाना दिला आहे, ते सगळे डिटेल्स मी जेव्हा अण्णांना दाखवले ते अतिशय डिस्टर्ब्ड होते. आणि मला म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि प्रधानमंत्र्यांनाही मी पत्र देतो. आणि काल एका चॅनलवर ते असंही म्हणाले की मी आता पूर्णपणे या फाईटमध्ये आहे. मला असं वाटतं की ह्याच्यानंतर नक्कीच काहीतरी रिझल्ट स्ट्रॉंग येतील. फक्त त्यांनी उपोषण करू नये अशी मी विनंती अण्णांना करेन. ते करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तुमचा पाठिंबा असला तरी खूप आहे. काल त्यांनी मला तो आशीर्वादही दिला. अण्णांनी आशीर्वाद दिला, सहभाग नेमका अण्णांचा होणार आहे असं बदल बोललं नाही. आता मला वाटतं त्यांचं खरंच वय खूप जास्त आहे, त्यांना त्रास देणं योग्य नाही. पण ते राळेगणमधनं तरी त्यांनी तिथून बोलले तरी आपल्यासाठी ते पुरेसं होणार आहे. आता नेमका आंदोलनाचा रूपरेषा काय असणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही हे उपोषण सुरू ठेवणार? मला असं सांगितलं गेलं की कदाचित आज संध्याकाळपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाईल किंवा मागण्यात येईल. तर कोणी सांगितलं हे? आता टीव्हीवर चाललं होतं, फ्लॅशेस चालले होते, इथे काही मीडियावाले लोक आले होते, त्यांनी असं सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत. मुख्यमंत्री सुद्धा दिल्लीला गेले तसं काही कळवलं मला लोकांनी. तर हे जे होत आहे ते झालं तरी माझं आंदोलन हे सुरूच राहणार. कारण मला राजीनामा हा त्यातला फक्त पहिला भाग आहे. मला प्रत्येक ह्याच्यात म्हणजे 6 महिन्यात त्याचं इन्क्वायरी आणि 6 महिन्यात ट्रायल पाहिजे. ट्रायल हे दोन्ही मला लिखित स्वरूपात जोपर्यंत मिळत नाही मी मागे घेणार. ट्रायल कशा स्वरूपाची पाहिजे, कशा पद्धतीने आपण ट्रायल? माझी अशी आहे की 3 हायकोर्टाचे जजेस यांची समिती नेमावी, रिटायर्ड जजेसची समिती नेमावी आणि त्यांनी हे मॉनिटर करावं. आणि त्यासाठी जे SP आणि कलेक्टर आहेत जळगावचे त्यांची बदली करण्यात यावी. कारण आत्तापर्यंत ते अतिशय जवळीक आहे त्यांची आणि खडसेंची.
तर त्यांना पहिले त्यांची ट्रान्सफर करून मग ही इन्क्वायरी सुरू करू. खडसेंचा राजीनामा घ्यायला मुख्यमंत्री पंतप्रधान काय घाबरतायत असं वाटतं तुम्हाला? कुठेतरी ते असं काही काही लोक म्हणतात की ते नंबर टू इन महाराष्ट्र पॉलिटिक्स आहेत म्हणून ते महाराष्ट्र बीजेपी आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण हे जर होत असेल तर ते चुकीचं आहे. कारण एखादा व्यक्तीचा दाऊदची एक सेकंड सुद्धा बोलत असेल अशा टेररिस्ट बरोबर जो डॉन आहे मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल आहे एक मिनिट सुद्धा त्याच्या बरोबर बोलणं चुकीचं आहे. सात सात कॉल जर चार महिन्याच्यात आले वर्षभरात किती आले असतील आणि असं जर असेल तर त्यांच्यावर ऍक्शन ही ताबडतोब घ्यायला हवी होती पण ती होताना दिसत नाही. आता न्यायालयीन लढाई पण आपण लढण्याचं बोलतोय आणि हे आंदोलन करण्याचं बोलतोय? नाही, मी न्यायालयीन लढाई मी ऑलरेडी पाच केसेसमध्ये लढतीये आणि प्रत्येक वेळेस ॲडव्होकेट्सचा लॉजिंगचा खर्च येतो. आता जर गव्हर्नमेंटकडे जर यंत्रणा असेल EOW ACB ED आहे तर मी ही लढाई का लढावी? मी त्यांना पुरावे देईन, त्यांनी त्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं. जर मी चुकीचे पुरावे देत असेल माझ्या गावावर कारवाई करावी आणि नसेल तर त्यांच्यावर करावी. इतकं सिम्पल आहे. त्याला का म्हणजे प्रत्येक वेळेस मी कोर्टातच जायचं नाही आहे. सरकारचं हे कर्तव्य आहे की भ्रष्टाचार मुक्त देश देणं आणि आम्हाला ते आमच्यासारख्या साध्या लोकांना देणं हे त्यांचं कर्तव्य. आता उपोषणामध्ये आपल्याबरोबर कोण कोण सहभागी आहे आणि आंदोलक कोण कोण सहभागी होणार? आता तर सगळे येणं सुरू झालंय कारण काल रात्री 1:30 मला व्हेन्यू सुद्धा मिळत नव्हता. तर प्रत्येक माणूस तेच विचारायचा की कुठे यायचं. आता आझाद मैदानात आहेत, जळगाव, नाशिक, नगर सगळीकडनं येणार आहेत लोक. सगळ्यांना विनंती आहे जना खडसे वर कारवाई हवी, त्यांनी इथे यावं. बरोबर, जना खडसेंवरती कारवाई हवी, त्यांनी या ठिकाणी आझाद मैदानला यावं असं अंजली दमानिया म्हणतायत. धन्यवाद हेमंत, तू अंजली दमानियांसोबत चर्चा केली. तज्ञ अंजली दमानिया अत्यंत आक्रमक आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी खडसेंचा राजीनामा घ्यावा, त्याशिवाय हे उपोषणास्त्र उगारलेलं मागे घेणार नाही असा स्पष्ट इशारा आता अंजली दमानियांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे.